साहेब रस्त्याचं काम खूप संतगतीनं सुरू आहे असं लोकांची तक्रार आहे. शाळकरी विद्यार्थी आहेत. सर तुम्ही जुन्नरचे प्रमुख आहात, तुम्ही समक्ष आलात. सर लोकांच्या भावना तीव्र आहेत. रास्ता पूर्ण कधी होईल? 31 डिसेंबरला सुरू करता येईल रोड. साहेब आपण संस्थेचे अध्यक्ष आहात, सर काय सांगाल? विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होते. आता काय ठीक आहे, झाली जे गैरसोय, परंतु आता त्यात मार्ग काहीतरी काढलाच पाहिजे. त्या हिशोबाने योग्य मार्ग आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ठीक आहे, 31 डिसेंबरला जे म्हणतात सुरू होईल, चांगली गोष्ट आहे. सर हा रस्ता एकूण किती लांबीचा आहे काय सांगाल? सर किती लांबी आहे? 770 मीटर. रस्ता किती रुंदीचा आहे? रस्ता 7 मीटर रुंदीचा आहे आणि त्याला 1-1 मीटरचे पेवर ब्लॉक आहेत. पेवर ब्लॉक करण्यासाठी पण आपल्याला अतिक्रमण काढण्याची गरज आहे. तर योग्य ती पोलीस प्रशासनाची मदत घेऊन आणि ग्रामपंचायत नेमकं कुठल्या ठिकाणी अतिक्रमण आहे? आपल्याला शाळेचं कंपाऊंडवरचं अतिक्रमण प्रामुख्याने काढावं लागेल आणि त्यानंतर काही ठिकाणी नागरिकांचं असेल, नागरिकांचं अतिक्रमण काढणं. आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते काय असेल मला तर काय सांगता यायचं नाही, परंतु अतिक्रमण असेल तर काढलं पाहिजे. नाही अतिक्रमण असेल नाही, म्हणजे कुठं असेल तर ठीक आहे, परंतु नसेल तर ते आता शाळेच्या गेटचं कुठं अतिक्रमण आहे जे त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही आत्तापर्यंत. ते फक्त ते नुसते येत आहेत आणि ज्यावेळेस सुट्टी असेल त्यावेळेस येत आहेत, ज्यावेळेस आम्ही सगळे हजर असू त्यावेळेस ते कुठेही आमच्याबरोबर आत्तापर्यंत चर्चेला आलेले नाहीत. रायकर साहेब त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या गेटचं अतिक्रमण आहे असं आम्हाला अगोदर कधी सांगितलेलं नाही. ग्रामपंचायतला आपण आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली ज्यावेळेस मीटिंग घेतलेली आहे त्यावेळेस रस्ता 9 मीटरचा करायचा आहे. सर्वांच्या मते 9 मीटरमध्ये येणारं अतिक्रमण सर्वांनी काढण्याची परमिशन दिलेली आहे. तर शाळेचं जे तार कंपाऊंड आहे त्यावेळेस पण आपण आग्रही भूमिका ठेवली होती की तार कंपाऊंड काढावंच लागेल आणि आता सर्वांनाच खुल्या डोळ्याने दिसत आहे की तार कंपाऊंड काढल्याशिवाय रस्त्याला म्हणावं असं भव्य दिव्य स्वरूप येणार. संस्थेला लेखी का कळवलं नाही? आपण संस्थेच्या प्राचार्यांच्या ऑफिसवरच्या भिंतीवरती नोटीस न घेतल्यामुळं फिविकॉनने नोटीस चिटकवलेली आहे, त्याचा फोटो आहे आणि अजून काही वेगळी स्वरूपाची लेखी पाहिजे असेल तर आम्ही देऊ. सर संस्थेने पत्र न घेतल्यामुळे प्राचार्यांच्या ऑफिसला ठीक आहे, ते नोटीस चिटकवली, त्याच्यानंतर कुठची प्रोसिजर न करता ज्यावेळेस समक्ष आमदार साहेब होते त्यावेळेला हे सगळे साहेब होते बरोबर हे म्हटले असा असा रस्ता करायचा आहे, आम्ही कुठेही कुठच्याही संस्थेच्या प्रॉपर्टीचा धक्का न लावता हा रस्ता करू, नाही ते कुठं संस्थेला काय कुठं भरपाई वगैरे मिळालेली अशातला भाग नाही आहे आणि तो रस्ता कुठच्या बेसने होतो याचा काही तपास नाही. त्यामुळे आम्ही उलट समोपचाराने हा रस्ता व्हावा ह्या हिशोबाने त्यांच्याबरोबर रस्ता काढण्याकरता परमिशन दिली. सरपंच साहेब तुम्ही आता सगळं पाहिलं आहे ऐकलं आहे, रस्ता रुंदीकरणासंदर्भामध्ये ज्या काही तक्रारी होत आहेत तुम्ही काय सांगाल सरपंच म्हणून? समोपचाराने सगळं मिटवणार आहोत. खरं तर रस्ता ज्यावेळेस 9 मीटर करायचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे आता 7 मीटर रस्ता झालेला आहे. अधिकारी असं म्हणतात पेविंग ब्लॉक बसवताना शाळेचं कंपाऊंड काढणं गरजेचं आहे, थोडंसं त्यांचं अतिक्रमण होतंय. तुम्ही या गावचे प्रथम नागरिक आहात, त्यांचा विषय ज्याप्रमाणे ठरलं त्याप्रमाणे काम होणारच आहे ना, त्यांच्या अधिकारात. सर आता प्रत्यक्षात तुम्ही जे म्हणताय बाबा शाळेचं कंपाऊंड थोडंसं रस्त्यावर आलेलं आहे, जर संस्थेने ते काढलं नाही तर तुमची भूमिका काय असेल? शाळेने ज्यावेळेस टाऊन प्लॅनिंगची परमिशन घेतलेली आहे तर रस्त्याच्या सेंटरपासून 12.5 मीटर त्यांनी रस्ता रुंदीकरणासाठी लिमिट किंवा बाउंड्री दाखवलेली आहे त्यांच्या शाळेच्या टाऊन प्लॅनिंगच्या फाईलमध्ये, तर त्यांनी त्याचा अभ्यास करावा असं मी पहिल्यांदा सांगतो आणि त्यानंतर जरी त्यांचा विरोध असेल तर शासकीय नियमानुसार कारवाई करून रस्ता तर करावाच लागेल. थँक्यू सर. जमीन आपली बाकी कोणाची नाही असा विषय नाही, जमीन तुमची आम्ही म्हणतो परंतु बरोबर आहे, पण त्याची कृषी व्हायला पाहिजे अशी काही झाली नाही ना. हा रस्ता साधा रस्ता होता, हा रस्ता कुठच्या बेसवरती होतोय काय होतोय हा रस्ता काय देत साहेब? ह्या रस्त्याचं काम सुरू आहे, MSU चे पोल रस्त्यामध्ये येत आहेत, वाहतुकीला भविष्य काळामध्ये अडचण निर्माण होणार आहे. हे पोल अगोदर शिफ्ट का केलं नाही किंवा आता शिफ्ट कधी करणार आहे? साहेब रस्त्याचं काँक्रिटीकरण झाल्यानंतर जर ते पोल काढले तर पुन्हा काँक्रिटीकरण तोडावं लागणार, त्याचा खर्च कोण करणार? सर पण काँक्रिटीकरण झालंय आपण समोर पाहतोय. सर बरोबर आहे पण मला नाही का कामाचा अंदाज, सार्वजनिक बांधकाम विभाग असं म्हणतोय, ग्रामपंचायत असं म्हणतोय की आम्ही तुम्हाला ऑलरेडी अगोदर कळवलेलं आहे.
साहेब हा दोष काही यांचा नाही ना, मग आता ते पोल काढणार कसे? चला जाऊ द्या, कोणाचं चूक आपण नंतर शोधू. पोल कसे काढणार? काँक्रीट तुटणार? नाही, काँक्रीट तुटून नाही, आपण नवीन पोल उभे करणार. डायरेक्ट कट करणार, त्याच्यावर पुन्हा मटेरियल टाकणार. ते मटेरियल कोण टाकणार? कोण जाईल साहेब? एम एस सी बी जे सांगतंय ते तुम्हाला पटतंय? एम एस सी बीला आपण कळवलेलं होतं, त्यांच्याकडून दिरंगाई झालेली आहे. आता ते जे म्हणतात आम्ही आता पोल काढू, एकतर आपल्याला रस्ता अर्जंट पाहिजे, सगळ्याच मध्ये विषय आहे ना सर. त्यांनी अगोदर पोल काढणं गरजेचं होतं ना? आता सगळे प्रश्न सुटतील. चला बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.